नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. नगर पुणे मार्गावरती भीषण अपघात, अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट, पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी. आंबेजोगाईत मानवी साखळी आंदोलन, विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय एकत्र. मेटू प्रकरणात आता पोलीस अधिकारी देखील, लातूरमध्ये कारागृह अधिकाऱ्यावरती महिलेचा आरोप. आणि तैवान येथे भीषण रेल्वे अपघात, अपघातात 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू. आता पाहूया सविस्तर वृत्त. नगर पुणे महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय. नगर पुणे मार्गावर वाडेगव्हाणजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. अहमदनगर पुणे महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला. ही धडक इतकी जोरदार होती की बस पलटी झाली. या अपघातात चालकाच्या केबिनसह बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर सर्वात आधी शालिनी प्लसची टीम घटनास्थळी दाखल झाली. आम्ही या घटनेकडे बातमी म्हणून न बघता अपघात ठिकाणी जखमींना तातडीची मदतही केली. शालिनी प्लसचे डायरेक्टर मुनीर शेख यांनी तातडीने जखमींना मदतकार्य केले. प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात खासगी बस चालकाला झोप लागल्याने झाल्याचं सांगितलं जात आहे. आगे रुका है बरोबर दो बार, वो रुका नहीं, नींद में गाड़ी चला रहा था, यहाँ पे आके ठोक दिया. यहाँ पे सब आगे के सब लोग चले गए, कोई नहीं बचा वहाँ पे. देख रहा है मैक्सिमम लोग हमने सेव कर लिए. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, शिरूर. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्यानं सलग 5व्या दिवशी मुंबईसह देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 86.91 रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर 78.54 रुपयांवर आले आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. यानंतर सलग 5व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 30 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 28 पैशांनी स्वस्त झालं. सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 86.91 रुपये तर डिझेलचे प्रति लिटर दर 78.14 रुपयांवर आले. दिल्लीतही पेट्रोल 30 तर डिझेल 27 पैशांनी स्वस्त झालं. गेल्या 5 दिवसांमध्ये मुंबईत पेट्रोलचे दर 1.39 रुपये तर डिझेलचे दर 78 पैशांनी कमी झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बीडच्या अंबाजोगाई येथे विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मानवी साखळी आंदोलन करण्यात आलं. या प्रसंगी सर्वपक्षीय सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्यात आले. शिक्षणाचे बाजारीकरण त्वरित बंद करून गरीब आणि मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. केंद्र आणि राज्य सरकारने नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवावी. सरकारी सेवा मधील 3 लाखांहून अधिक नोंदणीकृत रिक्त जागा भराव्यात. आउटसोर्सिंग, कंत्राटीकरण आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्भरती थांबवावी. मौलाना आझाद प्रतिष्ठानच्या स्वयंरोजगार योजना विना अडथळे मुस्लिम युवकांना उपलब्ध करून द्या. SC ST च्या नोकरीतील अनुशेष त्वरित भरावा. अशा विविध मागण्यांसाठी अंबाजोगाई येथे ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मानवी साखळी आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सर्वपक्ष सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आज 21 ऑक्टोबर महाराष्ट्रव्यापी मानवी साखळी आज जी काही
शिक्षणाचं बाजारीकरण आणि बेरोजगारीच्या वाढवणाऱ्या धोरणांच्या विरोधामधली ही मानवी साखळी आज संबंध महाराष्ट्रामध्ये आज आयोजित केली होती. या महाराष्ट्र आणि देशभरातल्या या सरकारांनी जाती आणि धर्माच्या नावावरती या देशातल्या तरुणांमध्ये युवकांमध्ये भेदभाव करून त्यांच्या मूळ शिक्षणाच्या आणि रोजगारांच्या प्रश्नाला हरताळ पुसण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या प्रश्नावरती या देशातल्या राज्यातल्या तरुणांना एकत्र करून या सरकारच्या धोरणांच्या विरोधामधली लढाई तीव्र करण्यासाठी म्हणून आज अंबाजोगाई शहरामध्ये विविध राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मानणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येऊन आज ही मानवी साखळी यशस्वी केलेली आहे. आणि म्हणून शिक्षणाचं बाजारीकरण आणि वाढत असणाऱ्या बेरोजगारीला आळा घालण्याचं काम उद्याच्या काळामध्ये करण्याची जबाबदारी या महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या तरुणावरती येऊन ठेपलेली आहे. आणि ही आव्हान तरुणांनी स्वीकारलेलं आहे. आणि हे खोटे आश्वासनं आणि खोटी सर्व आश्वासनं देणाऱ्या सरकारच्या विरोधामधली लढाई तीव्र करण्याचं काम उद्याच्या काळामध्ये ह्या सर्व संघटना एकत्र येऊन करतील. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. राजकारण, चित्रपट क्षेत्र यांच्या पाठोपाठ आता पोलीस दलातही विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी महिला समोर येत आहे. लातूर येथील जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे यांच्या विरोधात देखील शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार देखील पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. राजकारण, चित्रपट क्षेत्र यांच्या पाठोपाठ आता पोलीस दलातील विकृत मानसिकतेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी महिला समोर येत आहेत. लातूर येथील जिल्हा कारागृहात तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे यांनी मागील एक वर्षापासून याच ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचारीला कायमचा त्रास दिला आहे. अश्लील चाळे करणे, शरीर सुखाची मागणी करणे, नाहक त्रास देणे असे प्रकार सुरूच होते. यामुळे शेवटी या महिला कर्मचाऱ्याने लातूरच्या MIDC पोलीस ठाण्यात 1 ऑक्टोबर या तुरुंग अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. यावरून MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस प्रशासन तसेच जेल प्रशासन पुढील तपास करत आहेत. 1 ऑक्टोबर 2018 रोजी लातूर कारागृह येथील पीडित महिला कर्मचारी त्यांनी पोलीस स्टेशन MIDC येथील तुरुंग अधिकारी श्री राजेंद्र मरळे यांच्या विरुद्ध गुन्हेगारी तक्रार दिलेली आहे. त्याच्या सविस्तर तक्रारीवरून 354 क्रमांक आहे, पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुंडे करत आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. तैवानमधील पूर्वोत्तर भागात रविवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला आहे. एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानं हा अपघात झाला असून या अपघातात 18 प्रवासी ठार झाले आहेत तर 171 प्रवासी जखमी झाले आहेत. तैवानमधील गेल्या 20 वर्षांमधील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे. तैपेईतील उपनगरामधून ताईतुंग येथे जाणाऱ्या पुयुमा एक्सप्रेसचे 8 डबे रविवारी संध्याकाळी रुळावरून घसरले. या ट्रेनमध्ये 366 प्रवासी होते. या भीषण अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 171 प्रवासी जखमी झाले आहेत. शिनवा स्टेशनजवळ हा अपघात झाला. एका जखमी प्रवाशाने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ट्रेन वळणावर होती मात्र तरी देखील ट्रेनचा वेग कमी होत नव्हता. या अपघातात मी ट्रेनमधून बाहेर फेकलो गेलो. नेमकं काय घडतंय हे कोणालाच कळलं नाही असे जखमी प्रवाशानं सांगितलं. डब्याखाली अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढले आहे. डबे रुळावरून हटवण्याचं काम सुरू असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने घटनास्थळी मदत कार्यासाठी 120 जवानांना पाठवलं आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघाताची चौकशी सुरूच आहे असे तैवानमधील रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. श्वान घरात असलं की संरक्षणाची हमी वाटते, त्याला माणसं देखील ओळखता येतात, मालकाची सेवाही तो चोख बजावतो. असा श्वानाचा एक अनोखा शो चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आला होता. श्वानप्रेमी मोठ्या उत्साहाने या डॉग शो मध्ये सहभागी झाले होते. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. वाल्लेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे रविवारी केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 आणि 113 चॅम्पियनशिप डॉग शो आयोजित केला होता. या शोमध्ये शहरवासियांनी जवळपास 40 प्रजातींचे श्वान जवळून पहावयास मिळाले. भारतीय श्वानाबरोबर परदेशी प्रजातीचे श्वान देखील यात सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवडमधील हा तिसरा डॉग शो होता. सर्वजण वेगवेगळे श्वान पाहण्यात दंग झाले होते. बालचमू तर श्वानांना पाहून खुश झाले होते. या डॉग शो मध्ये जवळपास 300 डॉग सहभागी झाले होते.
5 महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या श्वानांचा यामध्ये समावेश होता. राज्यभरातून श्वानप्रेमींनी श्वानासोबत प्रदर्शनास हजेरी लावली होती. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन, ग्रेट डेन, बीगल, पग, कॉकर स्पॅनियल, बुल मॅस्टिफ, लासा, रॉटविलर, डॅल्मिशन, तसेच विशेष आकर्षण म्हणून अफगाण हाऊंड, जायंट श्राउजर, फॉक्स टेरियर, सायबेरियन हक्सी या जातीचे श्वान पाहायला मिळाले. काही घरगुती श्वान पाळणाऱ्या श्वानप्रेमींनी देखील मोठ्या हौसेने आपल्या श्वानांना सजवून या शोमध्ये आणले होते. जवळपास 100 किलो वजन असलेले श्वान देखील या स्पर्धेत सहभागी होते. खास करून महाराष्ट्रात आढळून न येणाऱ्या जातींना पाहण्यासाठी जास्त गर्दी जमली होती. यामधील काही श्वान हे चीन, थायलंड, सिंगापूर, मलेशिया या देशातील होते. यावेळी श्वानांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या शोमध्ये बॉम्ब शोधणे, रुमाल किंवा वस्तूच्या वासावरून माणसाला गर्दीत शोधणे, बॉडीगार्ड म्हणून काम करणे, चक्रातून उडी मारणे अशा कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. बर्फा प्रदेशात आढळणारा सायबर हश्मी हा डॉग या शोचे विशेष आकर्षण ठरला. या शोमध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. शालिनी प्लस साठी विकास चौधरी, भोसरी. धनगर समाज आणि बहुजन समाजाच्या वतीनं जेजुरी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले होते. जेजुरीमध्ये या महामेळाव्याला राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले होते. यावेळी बोलताना डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी मनुवादी विचारसरणीवर परखड टीका केली. ही विचारसरणी बहुजनांचा विचार करू शकत नाही. दुष्काळात बहुजन होरपळतोय पण त्यांना दुष्काळ जाहीर करायचा नाही. तर सनातनवाद्यांवरही टीका करताना स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी विचारवंतांच्या हत्या केल्या जातात. यातून जाती जातींमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे. वंचित समाजाने वेळीच सावध झाले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी जेजुरीत एकाच व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणार नाही, तर आम्ही एकत्र बसून आमच्या प्रश्नावरचा तोडगा आम्ही काढणार आहोत. आणि आमचा तोडगा काढायचा असेल तर या महाराष्ट्राची आणि या देशाची सत्ता ही पहिल्यांदा आमच्या हातामध्ये काढली. त्याला तोडगा जरी निघाला तरी अंमलबजावणी करणार कोण? तोडगा जरी निघाला तरी अंमलबजावणी करणार कोण? अंमलबजावणी करायची असेल तर सत्ता ही पहिल्यांदा आपल्या हातामध्ये पाहिजे आणि ती सत्ता घेण्याची चळवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. बारामतीमधलं आश्चर्य नेतृत्व विजय मोरे यांनी सांभाळलेलं आहे. महाराष्ट्रातलं असणारं नेतृत्व हे असणारं लक्ष्मण माने यांनी असणारं सांभाळलेलं आहे. आणि त्यांना असणारं साथ व्यासपीठावरती बसलेले सर्वजण आणि नवनाथ पडळकर हे देत आहेत अशी असणारी परिस्थिती. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. भाजप आमदार योगेश शिळेकरांविरोधात गुन्हा दाखल करणारे पोलीस निरीक्षक विंद गायकवाड यांच्या बदलीचा मुद्दा चांगलाच गाजत असून विधानसभा निवडणूक समोर ठेवून विविध पक्ष आंदोलन करत असल्याची चर्चा रंगत आहे. मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पाठोपाठ आता या प्रकरणात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. आमदार टिळेकरांविरोधात 50 लाख रुपयांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाला. टिळेकरांवर कारवाई केल्यानं कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांची तातडीने बदली झाली. याच्या निषेधार्थ मनसेचे वसंत मोरे दुसऱ्याच दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत कोंढवा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करत भाजप सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. वसंत मोरे यांनी मोके पे चौका मारलेला पाहून राष्ट्रवादीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शिवसेनेने कोंढव्यात रविवारी निषेध मोर्चाचे आयोजन केले. या तिन्ही आंदोलनाचे नेतृत्व हडपसरमधील इच्छुक म्हणजेच तुपे, बाबर आणि मोरे यांनी आपल्या हाती ठेवले. त्यामुळे गायकवाड यांच्या बदलीवरून हडपसरमध्ये रणधुमाळीला प्रारंभ झाल्याचं दिसून येत आहे. विधानसभेच्या 2014 निवडणुकीत हडपसरमधून टिळेकर, तुपे, बाबर आणि भानगिरे हे रिंगणात होते. त्यात टिळेकरांनी बाजी मारली. मात्र गेल्या काही महिन्यात टिळेकर यांच्या विरोधात गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून विकास कामांच्या उद्घाटनांचा आमदार टिळेकर यांनी धडाका लावला होता. त्यामुळे टिळेकरांचा येवलेवाडीच्या विकास आराखड्यातील हस्तक्षेप, मर्सडीज बेंच आणि आता 50 लाखाची खंडणी ही प्रकरणे टिळेकर यांच्या विरोधकांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर संजीवनी देणारी ठरली. चारही बाजूंनी आमदार टिळेकर यांना विरोधकांनी घेरल्यामुळे टिळेकर अडचणीत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तर भाजप अंतर्गत विधानसभेच्या उमेदवारीकरता इच्छुक असलेल्या मंडळींच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.
या लढाईत एकाकी पडलेले आमदार टिळेकर सहजासहजी हार मानणारे नाही. वातावरण थंड होण्याची ते वाट पाहत असून पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा झंझावात ते सुरू करतील असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. माननीय महादेव अण्णा बाबर यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून आम्ही मोर्चा आयोजित केला आहे. तो पी आय गायकवाड यांची बदली केली आहे. त्या बदलीचा निषेधार्थ आम्ही सर्वांनी ठरवलेला आहे की त्यांची पुन्हा बदली या ठिकाणी करण्यात यावी यासाठी आम्ही हा मोर्चा पोलीस चौकीपर्यंत घेऊन निघालो आहोत. शालिनी प्लस साठी आशिष तिवारी पुणे. धारूर शहरात राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य रॅली आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांसह अवघ्या 15 वर्षाच्या आकांक्षी नवलेंनी आपल्या व्याख्यानातून धारूरकरांना मंत्रमुग्ध केलं आहे. धारूर शहरात राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने धारूर वडवणी माजलगाव अंबाजोगाई केज या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात विविध पदांचे वाटप पोलीस पत्रकार यांचा सत्कार आणि प्रसिद्ध व्याख्यात्या आकांक्षा नवले यांचे भव्य व्याख्यान आयोजित केले होते. दरम्यान मेळाव्यापूर्वी शहरात नगर परिषद कार्यालयापासून काशीनाथ चौक क्रांती चौक मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती समोर कसबा विभाग मार्गे भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत राजमुद्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. बाईट किशोर पिंगळे अध्यक्ष राजमुद्रा संघटना बीड. यावेळी रॅलीत 5 तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीत रिक्षा दुचाकी स्कॉर्पिओ जीप यासह अनेक वाहनांचा समावेश होता. प्रत्येक वाहनावर भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. रॅलीनंतर दत्त मंदिराजवळील बाजार तळावर अनेक कार्यक्रमांसह अवघ्या 15 वर्षांच्या आकांक्षा नवलेनेही आपल्या व्याख्यानातून धारूरकरांना मंत्रमुग्ध केलं. या मेळाव्यासाठी बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील तरुणांनी देखील सहभाग नोंदवला होता. व्यसनाधीन झालेल्या तरुणाला रस्त्यावर आणायचं, त्याचं व्यसन सोडून त्याने घरच्यांना सांभाळलं पाहिजे, त्याला चांगल्या मार्गाला लावायचं, त्याला व्यापार करायला लावायचा, त्याला कुठेतरी नोकरीला चान्स द्यायचा. दुसरा आमचं आम्ही आता इथून पुढं आमची संघटना फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त कसं साधता येईल. शेतकरी या दुष्कर परिस्थितीमध्ये जेव्हा शेतकरी हताश होऊन आत्महत्या करतो, त्याला आत्महत्यापासून आमची संघटना कशी रोखण्यात येईल हे आम्ही 100% आमचं सर्व तन मन धनाने आमचा सर्व वेळ शेतकऱ्यांसाठी घालून आम्ही ह्या गोष्टी निवारण करून 1-2 वर्षाच्या आतच तुम्हाला ह्याचा आम्ही रिझल्ट देण्यासाठी आम्ही भव्य दिव्य अशी रॅली काढत. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे धारूर बीड. आटपाडी तालुक्यात दिघंची येथे 688 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या विकास कामाचे भूमिपूजन राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. आटपाडी तालुक्यात दिघंची येथे 688 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या विकास कामाचे भूमिपूजन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते या विकास कामांचा शुभारंभ पार पडला. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी आटपाडी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या टेंभूचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढून आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल आणि बाबर यांना निश्चितपणे मदत केली जाईल असे मत व्यक्त केले. या प्रसंगी सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख, नीता केळकर यांच्यासह ग्रामस्थ शिवसेना भाजपाचे मान्यवर उपस्थित होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माल जेव्हा विदेशात पाठवायचा असतो तेव्हा एका वेळेला तो खूप मोठ्या ट्रकमध्ये घ्यायला लागतो, त्यामुळे मल्टी एक्सलर 16-16, 18-18 चाकं दिले आहेत मोठमोठे ट्रक. ह्यासाठी रस्ते झाले नव्हते आणि त्यामुळे हे रस्ते लवकर खराब झाले आणि खराब झालेले रस्ते पुन्हा करायला आपल्याकडे पैसे नव्हते. तर पावसाळ्यात रस्ते खराब होणं, पावसाळा संपल्यानंतर फक्त खड्डे भरणं, त्यातल्या वेगळ्या गावामध्ये पूर्ण झालेली घरं 2.5 लाख त्याच्या चाव्या दिल्या. 2.5 लाख देशामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करायचे, त्यातली 1.5 कोटी झाली, 1.5 कोटी येत्या 2-3 वर्षामध्ये करायचे. 3 कोटी घरं झाल्यानंतर या देशातल्या कोणाही माणसाला स्वतःचं पक्कं घर नाही असं होणार नाही. प्रत्येकाला घर, प्रत्येकाला गॅस कनेक्शन, प्रत्येक गावाला रस्ते, प्रत्येक गावाला पाणी पिण्याचं आणि पिकांचं. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख आटपाडी. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं लेकिन मैंने आपको देखा.
मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या तपासातील वस्तूंची पुन्हा खासगी फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी केली जाणार आहे। यापूर्वी शासकीय फॉरेन्सिक लॅब मध्ये वस्तूंची तपासणी झाली होती, मात्र पुराव्यांची तपासणी निगेटिव्ह आल्याने पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे। महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या तपासातील वस्तूंची पुन्हा खासगी फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार आहे। मुंबईतील अंधेरी येथील खासगी लॅबमध्ये तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। यापूर्वी शासकीय फॉरेन्सिक लॅबमध्ये झाली होती, मात्र तपासणीत सर्व पुराव्यांची तपासणी निगेटिव्ह आल्यानं पुन्हा खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महत्त्वाचे म्हणजे तपासणीसाठी अश्विनी बिद्रे यांच्या लहान मुलीच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, कोल्हापूर। वर्ध्यामध्ये आदिवासी माना जमातीच्या बांधवांनी इशारा मोर्चा काढला। दरम्यान यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। मोर्चेकऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली। आदिवासी माना जमात संघटनेच्या वतीनं आज वर्धेच्या बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत इशारा मोर्चा काढण्यात आला। जात वैधतेच्या प्रश्नासंदर्भात सरकारने केवळ आश्वासनं देत समाजाच्या केवळ दिशाभूल केल्याचा आरोप करत आज हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती। समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत असलेले मोर्चेकरी आकर्षणाचे केंद्र ठरले होते। फिरवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे व अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे। आज अनुसूचित जमातीच्या यादीमधील अनुक्रमांक 18 माना स्पष्ट अशी नोंद आहे आणि नोंद असतानाही इथले जात पडताळणी तपासणी समिती ही म्हणते की माना अनुसूचित जमातीशी निगडीत नाही। हा सरासर अन्याय आहे आणि त्यांना जेव्हा आम्ही स्पष्टीकरण मागतो की माना जमात अनुसूचित जमाती प्रवर्गातील अनुक्रमांक 18 असणाऱ्या माना या जमातीशी जर जोडत नसेल तर इतर कुठली आहे ती आम्हाला स्पष्ट करून देण्यात यावे, परंतु यावर त्यांचं कुठलंही मत नाही व कुठलंही उत्तर नाही। आणि त्यांनी जो अहवाल सादर केला होता तो अहवालामध्ये सुद्धा एकदम खोटी अशी माहिती शासनाला पुरवली आहे, परंतु शासनानं यावर कुठलीही दखल घेतली नाही किंवा कुठलीही त्यांच्यावरती कारवाई केली नाही। हा आमच्या समाजावर शासनाच्या वतीने येथील समित्या प्रशासनाच्या वतीने सरासर अन्याय होत आहे। गेल्या 2011 पासून माना जमातीचे जितके पण जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीकरिता समितीमध्ये सादर होत आहेत ते सर्वच्या सर्व प्रकरणे एकूण एक हेतुपुरस्पर आमचे आम्हाला अन्यायापासून अन्याय करण्याकरिता हेतुपुरस्पर आमचे प्रकरण सर्वच्या सर्व प्रलंबित ठेवत आहे आणि आमचे प्रकरण इनव्हॅलिड करत आहेत। त्यामुळे आम्ही या संदर्भात शासनासोबत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा आमचं बोलणं झालं आहे, विदर्भातील संपूर्ण 52 आमदारांसोबत सुद्धा बोलणं झालं आहे आणि इथल्या शासन प्रशासना शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। वर्धा नजीकच्या सावंगी पालोती मार्गावर 17 तरुणीची निर्गुण हत्या करून तिचा चेहरा विद्रूप केलेला मृतदेह आढळून आला। शनिवारी सायंकाळच्या सुमारास रात्री ही घटना उघडकीस आली। दरम्यान पोलिसांनी हत्या करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतलं आहे। वर्धा शहराजवळील सावंगी पालोती मार्गावर शनिवारी रात्री उशिरा एका तरुणीचा मृतदेह आढळून आला। तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता। या मृत तरुणीची ओळख पटवण्यासह तिच्या दोन्ही मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना अवघ्या 8 यश आलं आहे। मृतक मुलगी ही अल्पवयीन असून ती आरवी नाका भागातील गजानन नगर परिसरातील रहिवासी आहे। तिच्यावर सदर दोन्ही अल्पवयीन आरोपींनी आळीपाळीने बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्गुण हत्या केल्याचं समोर आलंय। पीडित मृतक अल्पवयीन मुलीकडून मुख्य आरोपीला लग्नाची गळ लावली जात होती, त्यामुळे तिचा काटा काढण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। देशात वाल्मिकी समाज स्वातंत्र्यानंतरही अनेक अडचणींना सामोरे जात आहे।
एक आशा लागली होती मॅन्युअल स्कॅवनिंग सर्व्हेमुळे, मात्र येथे सुद्धा निराशा हाती लागणार का या भीतीपोटी सध्या वाल्मिकी समाजातील लोक बेचैन झालेले दिसून येत आहेत. पाहूयात हे वृत्त. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखेरीत हा विषय आहे. मॅन्युअल स्कॅवॅगिंग प्रॉब्लेमच्या बाबत सरकारच्या सर्व दाव्यांनंतर सुद्धा ग्रामीण आणि लहान कसब्यांमध्ये स्थिती फार चिंताजनक आहे. एकीकडे अंतरिक्षला आपल्या पावलांनी मोजायचे बुलंद विश्वास आहे, तर दुसरीकडे समाजाच्या सर्वाधिक उपेक्षित आणि कमजोर घटकांच्या उत्थानांसाठी बनवले गेलेले विभाग स्वतः सरकारी उपेक्षामुळे त्रासात आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे देशाच्या 18 राज्यांमध्ये केले गेलेले सर्व्हेनुसार समोर आलेल्या माहितीनुसार आज आपण आपल्या देशात 20,000 अधिक लोक डोक्यावरून मैला वाहण्याचे कार्य करत आहे. सुप्रीम कोर्टापासून सरकारपर्यंत याला मानवताच्या नावावर कलंक असे जाहीर केले आहे. या व्यवस्थेला मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक वित्तशोषित योजना चालवत आहे, मात्र हातामध्ये झाडू पंजा आणि डोक्यावर टोपली आज सुद्धा कायमच आहे. घरेलू शौचालयांना फ्लॅश शौचालयात बदलण्यासाठी 1981 पासून काही प्रयत्न झाले, पण युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या सहयोगाने जर संयुक्त राष्ट्र यांच्यातर्फे आर्थिक सहायता मिळाली नसती तर भारत सरकारला ही मोहीम चालवणे असंभव झाले असते. April 2018 सरकारने मॅन्युअल स्कॅवॅगिंगचा सर्वे सुरू केला होता. याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील फक्त 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हे होणार होते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचाही सर्वे होणार होता, मात्र जिल्ह्यातील 13 तालुक्यामधील फक्त 2 तालुक्यातील क्षेत्र म्हणजेच खामगाव आणि बुलढाणा तालुक्यातील फक्त 100 लोकांकडून याची माहिती प्राप्त करून हा सर्वे पूर्ण करण्यात आला असे वाल्मिकी समाजाचे लोक म्हणत आहे. विशेष म्हणजे जेव्हा देशात या सर्वेचा निकाल मायनसमध्ये आलेला आहे, तरी सुद्धा इथल्या अधिकारी वर्गाने कदाचित या विषयाला गांभीर्याने घेतले नसावे. चिखली सहित बाकी तालुका क्षेत्रामध्ये वसलेले वाल्मिकी समाजाचे लोक या सर्वेला पुन्हा सुरू करून पूर्ण जिल्ह्यात वसलेले या समाजाला या सर्वेशी जोडून घेण्याची मागणी करत आहेत. समाज खूप मागासलेला आहे आणि तो खालच्या स्तरावर आहे, तो खालच्या खालीच राहतो, त्याला पुढे जाण्यासाठी कोणतीच वाट नाही. भारत सरकारने मॅन्युअल स्क्वेझिंग नावाचं एक स्कीम काढली, ते सर्वेक्षण करून त्या लोकांना पुढे जाण्याची एक संधी दिलेली आहे. पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके असूनसुद्धा त्याच्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण झालेलं नाही आहे. हे मागासलेलं वर्ग मागासच राहून राहिलेलं आहे. तर आमच्या सर्वांची अशी एक विनंती आहे भारत सरकारला, जे समाज महाराष्ट्राचे समाज कल्याण डिपार्टमेंटचे जे राज्यमंत्री आहेत राजकुमार बडोले साहेब यांनी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये परत हे सर्वेक्षण सुरू करावं अशी आमच्या सगळ्यांची कडकडीची विनंती आहे. कारण आमचे मुलं आजही उपाशी झोपतात. आम्ही आमचं जीव तड हातावर घेऊन आम्ही या रोगराईंना फेस करून आम्ही एवढे घाणेडे कामं करतोय. आम्ही पुढे गेलो पाहिजे, आमचे मुलं शिकले पाहिजे. आज ते उपाशी पोट झोपतायत, त्यांना 2 घास भेटले पाहिजे. म्हणून भारत सरकारला विनंती आहे की त्यांनी हे सर्वेक्षण आपलं पूर्ण करावं आणि एक एक महिन्याची संधी देऊन प्रत्येक एरियामध्ये आपलं कॅम्प बसवून प्रत्येकाचं फॉर्म नियमानुसार भरून घेतलं पाहिजे आणि हे सवलतीचा लाभ सगळ्यांना दिला गेला पाहिजे. एक आस भारत सरकारची आमच्या सर्व वाल्मिकी समाजाची. सफाई कर्मचारी आहे, वाल्मिक समाज आहे, त्यांच्या बेरोजगारी दूर करण्यासाठी एक नवीन स्कीम चालू केलेली आहे. मॅन्युअल स्क्वेजिंग म्हणून एक स्कीम आहे, त्याचं सर्वे झालं पाहिजे होता. पण आपल्या जिल्ह्यात जे महात्मा फुले अधिकारी आहे त्यांनी हा सर्वे केलेला नाही आहे. माझी बडोले साहेबांशी विनंती आहे की ते सर्वे पूर्ण जिल्ह्यात झालं पाहिजे आणि पूर्ण सफाई कामगार किंवा आपले वाल्मिक समाज आहे त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी बलदेव साहेबांना विनंती करतो. जय शालिनी प्रसाठी, योगेश शर्मा, बुलढाणा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. नगर पुणे मार्गावरती भीषण अपघात, अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट, पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी.
आंबेजोगाईत मानवी साखळी आंदोलन, विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय एकत्र. मेटू प्रकरणात आता पोलीस अधिकारी देखील. लातूरमध्ये कारागृह अधिकाऱ्यावरती महिलेचा आरोप. आणि तैवान येथे भीषण रेल्वे अपघात, अपघातात 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.